ज्यांनी आपल्याला चित्रकला शिकवली असे नाजरे सर त्यांची शिकवण्याची जी तळमळ होती आपल्या बॅचला एकच वर्ष शिकवलं त्यांनी परंतु जी तळमळ होती विद्यार्थ्यांविषयी त्यांच्याविषयी अनेक आठवणी माझ्याकडे पण आहेत परंतु वेळेअभावी मी काही सांगणार नाही परंतु त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द सांगावेत आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी माझी नेमणूक या शाळेमध्ये म्हणजे रयत शिक्षण संस्थेत चौऱ्याऐंशी साली सोळा आठ चौऱ्याऐंशीला इथं झाली आणि चौऱ्याऐंशी ते चौऱ्याण्णव या ठिकाणी होतो त्याच्यानंतर आमच्या भागाकडे मी बदलून गेलो माझा विषय चित्रकला परंतु एक विषय मी कलेबरोबर आवडीने घ्यायचो एक विषय कुठल्याही शाळेत गेलो तरी अजूनही मी ज्या ठिकाणी आहे महात्मा गांधी विद्यालय निरा आणि त्याच ठिकाणी परत दुसऱ्या शाळेत बदली झाली लीलावत्री कोलाल कन्या विद्यालय निरा तिथंसुद्धा मी एक विषय घेतलेला आहे शिकवायला आवर्जून की एक टीचिंगचा विषय आपल्याला असावा मुलांच्यामध्ये थोडीशी त्यातून आपण एक कला शिक्षक जरी असलो तरी आपल्यालासुद्धा एक चांगलं उत्तम शिकवता येतं इतर विषय म्हणून इथेही मी चौऱ्याऐंशी ते चौऱ्याण्णव समाजशास्त्र हा विषय घेतला होता एका वर्गाचा सहावीचा घ्यायचो वर्ग शिक्षक होतो कलेविषयी अभिनव कला महाविद्यालय त्या काळात आपल्या महाराष्ट्रात गाजलेलं त्या ठिकाणचं मी विद्यार्थी ए टी डी केल्यानंतर आर्ट टीचर डिप्लोमा आणि त्याच्यानंतर आर्ट मास्टर ह्या दोन डिग्री घेतल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेत चौऱ्याऐंशी साली लागलो अजून मी सेवेमध्ये आहे दोन वर्ष नेरेमध्ये तर प्रत्येक गावामध्ये एखादा विद्यार्थी ज्याला त्या कलेची आहे असा निवडायचा आता निरेमध्ये एक चार पाच विद्यार्थी एक अतिशय नामांकित असे आर्टिस्ट झालेले आहेत कमर्शियल आर्टिस्ट किंवा असे इथंसुद्धा माझे दोन विद्यार्थी होते मी इथल्या काळात असताना एक शेखर दैवळ की जेणेकरून सतत घरी असायचा माझ्या आणि काय ना काहीतरी काम करायचं आणि मला दाखवाय आणायचा सर मी असं आर्ट केलेलं आहे मी हे ड्रॉइंग केलेलं आहे हे कसं वाटते सारखं रविवार शनिवार असेल तर तू घरीच असायचा त्याच्या घरी कमी पण माझ्याकडे जास्त असायचा आणि त्याच्यानंतरचा एक विद्यार्थी म्हणजे एक वाघ गुरुजी म्हणून होते त्यांचा एक विद्यार्थी राहुल वाघ हा एक फार मोठा ही झाला त्याच्या कलेमध्ये प्रवीण झाला इतर काही विद्यार्थी असतील मला इथं ग्रामीण भाग खूप आवडतो प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात से मी सेवा केली इथं मी तांबेसर होते माझ्याबरोबर जास्त करून माझ्याबरोबर असणारे इथलेच ह्या गावचे तांबेसर ते सुद्धा मला बदली झाल्यानंतर म्हटले होते की सर तुमची बदली झाली गावाकडं पण तुम्हाला जायचं नसेल तर फक्त आम्हाला सांगा तुम्हाला आम्ही इथं ठेवू त्यावेळेस माथारबा जाधव वगैरे कमिटीमध्ये होते पण नंतर तेच म्हणले तांबे सर की तुम्ही आता इथं एक नऊ वर्ष साडेनऊ वर्ष काढलेत गावाकडे बदली झाली तर तुम्ही जा जाणार असेल तर जा नसेल जायचं तुम्हाला लगेच इथं आम्ही पुन्हा बदली रद्द करून तुम्ही राहा पण मी परत विचार केला की आठ नऊ दहा वर्ष आपण इथं काढलेत नंतर गावाकडे गेलो ते इथले ते दोन विद्यार्थी इथं तो एक आर्टिस्टच आहे मोठा खूप वेळा त्याला आहे या आर्टिस्ट कधी फोन केला तर त्याच्या ह्याच्यात असतो पहा त्याचा स्टुडिओ पाहायला मी एक दिवस आलो इथे एकदा सहज आलो होतो म्हटलं त्याची पुस्तकं वगैरे माझ्याकडे भरपूर आहेत शेखरची त्यांनी काही असे वेगवेगळे ही भरवलेली आहे त्याची पुस्तकं आहेत मी एकदा सहज आलो घरी गेलो ते स्टुडिओ वगैरे सगळा पाहिला पण तो तिथं नव्हता कुठंतरी बाहेर गेला होता मग त्याच्या मिसेसनी फोन लावला की असे असे कोणतरी सर आलेत मी काय ओळखत नाही मग तो मनसरच्या पुढं कुठेतरी निघालेला होता मनसरवरून रिटर्न आला मला भेटला इथं मी म्हणजे माझा विषय जरी तसा एवढा हे नसला तर मुलांमध्ये मी म्हणतो ज्याची ड्रॉइंग चांगली कला चांगली तो एक जीवनामध्ये एक आदर्श विद्यार्थी होतो म्हणजे त्या साईडलाच गेला पाहिजे असं काही नाही लक्षात घ्या की तो सायन्सला गेला पाहिजे इंजिनिअरिंगला गेला पाहिजे मेडिकलला अगदी पाचवीपासून ज्याची ड्रॉइंग चांगली आहे ना तो जीवनात काहीतरी यशस्वी होतो एक सगळे आदर्श त्याच्याकडे असतात त्याचा अक्षर चांगला असतं टापटिपपणा असतो ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्याकडे असतात आणि त्यातून तो तु आपला आदर्श घडवत असतो तर तुम्ही मला वाटतं ही जी बॅच आहे मी चौऱ्याऐंशीला आलो म्हणजे तुम्ही आठवी नववी दहावी म्हणजे फार पाचवीपासून मला विद्यार्थी मिळालेले नाहीत अगदी शेवटच्या टप्प्यातले आहेत पण तिथून मागचे बरेचसे विद्यार्थी आहेत आता इथे एक जो विद्यार्थी मला घेऊन आला आहे दिलीप डोके पाचवी ते दहावी माझ्या घराच्या शेजारी राहणारा अगदी अतिशय बिकट परिस्थिती वडील मुंबईला असायचे काहीतरी काम करायचे मुलं इथं आई इथं अतिशय बिकट परिस्थितीतनं शिकलेली ती मुलं आहेत त्याने चाकणवरून इथं आणलं मला सर तुम्ही येणार असेल तर मी बी येतो तो आलेला आहे तो सर्व्हिसला आहे पाचशे बारा मिलिटरीमध्ये सर्विसला आहे अतिशय व्यवस्थित चाकणमध्ये सेट झालेला आहे असे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी माझ्यावरती एक व्हॉटशॅपवरती एक लेख लिहिला होता तो लेख लिहिल्यानंतर मला कितीतरी विद्यार्थ्यांचे असे भरपूर विद्यार्थ्यांचे शंभर दीडशे विद्यार्थ्यांचे फोन आले इथले ज्यांनी ज्यांनी तो वाचला त्यामध्ये ते स्मिता वाघ असेल राहुल वाघ असेल त्याला जे वाटलं ते त्यांनी लिहिलं सत्य तर अशी एक संधी मला या गावात मिळाली मी खूप म्हणजे सुरुवात इथं झाली माझी आणि ही सेवा करण्याची संधी मिळाली एवढं बोलतो आणि मी थांबतो